गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। उपस्थित सर्व गुरुबंधु भगिनींना सप्रेम नमस्कार आणि स्वागत। त्याचप्रमाणे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कोरोनामुळे जे लॉकडाऊन सुरू झालं त्यामुळे आपल्याला सर्वांनाच आपापल्या घरामध्ये बसावं लागलं होतं, तरी त्याच्यातून मार्ग काढत लॉकडाऊन संपल्यानंतर जसा जसा तो शिथिल करण्यात आला त्याप्रमाणे शशिकाकांनी आत्मनिवेदनाचं वाचन आणि विवेचन सुरू करावं असं विजापुरातील गुरुबंधू भगिनींनी सांगितलं, त्याप्रमाणे त्याची सुरुवात केली आणि बऱ्याच वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या गावातून गुरुबंधू भगिनींना त्याचं यूट्यूबवरती अपलोड करून रेकॉर्डिंग पाठवण्यात आलं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना जवळजवळ 1000-1500 लोकांना त्याचा लाभ मिळाला आणि ते आत्मनिवेदनाचं वाचन आणि विवेचन संपल्यानंतर गुरुप्रसाद या ग्रंथाचं वाचन आणि विवेचन आता सुरू करणार आहोत। तर त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर आता गुरुप्रसादच्या वाचनाला सुरुवात। तत्पूर्वी शशिकाका काही सांगतील ते ऐकून मग पुढे वाचायला सुरुवात करेल। आता गुरुप्रसाद हा ग्रंथ वंदनीय दादांनी लिहिला आणि तिथपासून कशी सुरुवात झाली याच्याबद्दल थोडस वाचन झाल्यानंतर जेव्हा गुरुप्रसादाला सुरुवात होईल, गुरुप्रसाद वाचन सुरू करू, तेव्हा पहिलं जे गुरुप्रसाद होतं तेच पुस्तक आम्ही वाचनात घेत आहोत। तर ज्यांच्याकडे हे पुस्तक आहे त्यांनी त्याचा लाभ ते समोर ठेवूनच ऐकावं, ज्यांच्याकडे नवीन असेल त्यांनी यूट्यूबवरती लक्ष देऊन ऐकून त्याचा लाभ घ्यावा। आज बुधवार दिनांक 6 जानेवारी 2021 पासून गुरुप्रसाद ह्या ग्रंथाचे वाचन आणि विवेचन करण्यास सुरुवात करणार आहोत। वंदनीय दादांनी गुरुप्रसाद हा ग्रंथ 1977 साली कराड येथील हॉटेल संगम मधील रूम नंबर 103 मध्ये 21 दिवसांमध्ये लिहून पूर्ण केले। आता हॉटेलमध्ये का गेले दादा, घरात राहिले की सगळे भेटायला येणार आणि मग डिस्टर्ब होणार, एका खोलीत करायचं म्हटलं तरी समजले की नाही, म्हणून त्या रूम मध्ये गेले नाही, तिथं बाहेर दोन डिस्टर्ब म्हणून पाठी लावली होती आणि बाहेर एक सेवक बसलेला असायचा ते दाखवत डिस्टर्ब होऊन दीपसानंतरचा दादा असे बसले म्हणजे बोलायचे, दादा म्हणजे वाक्य मी रिपीट करणार नाही म्हणजे काय किती केअरफुल व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला जरा डिस्टर्ब झाला तर हे होणार, म्हणून पेन ठेवलेली कागद ठेवलेलं आहे, पेन एक बाजू तर लगेच लिहिता यायला पाहिजे, म्हणजे किती अवघड आहे हे सांगायचं आहे मला। ठीक आहे, दीपक घेऊन त्यावेळी वंदनीय दादा सांगायचे मग लक्षात ठेवलं, मग इथं येऊन काय शिकलं नाही, सगळ्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना म्हणून। त्यावेळी वंदनीय दादा सांगायचे आणि श्री दीपक लिहून घ्यायचे, म्हणजे जसं व्यासृष्टी सांगत आणि गणपती लिहायचा तसं परत विचारायचं नाही, नंतर पुन्हा ते व्यवस्थित लिहून चेक करायचे असा त्याचा इतिहास आहे। हा गडबड लिहायचं म्हणून त्याला का वाम म्हणजे काय होते मन असे शॉर्ट फॉर्म केले होते आणि ते भरभर भरभर लिहून घ्यायचं। आता गुरुप्रसाद म्हणजे श्री गुरूंकडून जो प्रसाद वंदनीय दादांना कष्टाने मिळाला त्याला आपण सर्वांनी प्रतिसाद देणे, म्हणजेच त्या ग्रंथामध्ये जे सांगितले आहे ते तंतोतंत आचरणात आणून त्याचा अनुभव घेणे।
आता हा कष्टाने मिळत त्याला कष्टाने मिळवला म्हणजे काय त्याला मला काही द्यायचंय तर मी सांगतो तू गुरुदक्षिणा किंवा काय द्यायचंय तर एक गहू द्यायचा याला एक गहू आणि त्याला ते कुणाची पोळी करून आण काय करावं लागेल बऱ्या बेरावं लागेल तो येत तर थांबायला लागेल एवढं कमी झाल्यावर तेवढे तेवढ्यात एक पोळी करावा लागेल पुन्हा पेरावं लागेल गुळ आणावं लागेल पुरण शिजवायला लागेल त्याच्यामध्ये किती काळ जाईल एवढं कष्ट साध्य आहे. दादानी फक्त असा प्रश्न विचारला बाबांना की सगळे जे लोक अडचणी घेऊन येतात तेव्हा ते त्यांच्यामध्ये कुणाच्या घरात विद्यानाश आहे कुणाच्या घरात विद्यानाश संतती नाश आहे तर बाबांनी काय सांगितलं ऐका म्हणजे हे नुसतं तू बोललास परंतु त्यासाठी असे त्यावेळी मुख्य प्रश्न असे होते विद्यानाश धननाश म्हणजे संतती नाश या दोषांचे निवारण गुरुकृपेने करता येईल किंवा नाही हा प्रश्न नेहमी विचारत असता कोण दादा बाबांना विचारत असता बाबा म्हणाले लहान तोंडी मोठा घास एकदम घेऊ नको घास तसाच राहील व तोंड मात्र फाटेल हे उत्तर मिळाले तेव्हा आपली चूक कुठे आहे हे कळले कारण ज्या प्रश्नांची विचारणा केली होती ती प्राप्ती जरी झाली होती तरी पात्रता त्यावेळी नव्हती यासाठी योग्य वेळी जेव्हा आज्ञा होईल तेव्हाच त्यांच्या कृपेने ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. इथे आपण फक्त प्रश्न विचारला की लगेच 11 आठवडे होऊन गेले ती सिद्धता करायला 2.5 वर्ष दादा म्हणाले 2.5 वर्ष हे मी नंतर सांगतोय जेव्हा 2.5 वर्षांनी प्राप्ती झाली तेव्हा नाहीतर वर्षानुवर्ष सेवा करावी लागती कुणाच्या दुःख निवारणासाठी इतरांच्या नवीन लग्न झाल्या दादा तिकडे जा म्हणून सांगितलं होतं आपण गेलो असतो का कोण तयार सांगा एक विजय झाला होता 2.5 वर्ष लग्न झाल्यावर तो लहान होता आणि त्याला सांगितलं की पहिला इथं सोड आणि तिकडे सेवेला जा आणि ती सेवा म्हणजे हे सगळे दोष निवारण करायचे माधुकरी मागायची ही पाण्यात भूतकडून खायची कवीने घ्यायचंच नाही मला काय सांगायचं आहे म्हणजे आपण इथं आसनावर बसून लोकांना प्रसाद घातल्यानंतर मुलं होतात हे सगळं होतात पण त्याची सिद्धता करायला त्यांना काय त्रास पडलाय तो प्रसाद घेण्यासाठी त्यांना काय कष्ट पडले याची जाणीव तेव्हा तरी व्हायला पाहिजे. अशा विचाराने सेवा चालू होती लोकांची कामकाजे होत होती गुरुंच्या कृपेने होत होती कामानिमित्त येणाऱ्या भक्तभाविकांची संख्या वाढू लागली त्यावेळेस प्रामुख्याने सिनेमा धंद्यातील लोक कामानिमित्त येत होते त्या लोकांचे आगमन होत असताना त्यांच्या येण्या जाण्याने गुरूंवर निष्ठा आहे की याचा लोभ जास्त वाटून त्या लोभाबरोबर वाहत चाललो आहे अशा परीक्षेचा काळ होता. त्यावेळेला द्वारकामेसमोर सबंध हे देवानंद नंतर अमुक्तमुख हे सगळे जण त्यांच्या गाड्यात आमदारासाठी उभ्या असायच्या काम झालं 50,000 रुपये ठेवायचे पण त्याला हात लावायचा नाही ते बघायचं इथं येऊन चौघा भागात एक पोळी खायची आपण केलं असतं काय लोकांची कामं होत आहेत आणि आपल्याला एक वेळेला जेवायला मिळत नाही आहे पण पुढे दादाने काय सांगितलं बघा हे आता निर्णय असा केला शेवटी निर्णय असा घेतला की पैसा काही उपयोगी पडणार नाही शेवटी गुरु हेच साधन तेच जोडणे हे पूर्व पुण्याने प्राप्त होते केवळ पैशासाठी ते न ते तोडता कामा नये असा निर्णय घेतला की एक वेळ उपाशी राहू पण गुरुना अंतर द्यावायचे नाही इथे काम नाही झालं येणे झाले दुसरीकडे पण आपलं कर्म किती त्या या बिस्कोटला मी नेहमी सांगतो हळद कुंकू लागलं तर असं असं केलं जाईल त्याला ग्रीस लागलं असेल तर आणि त्याच्यापेक्षा ते मिक्स आले घाण लागली असेल तर किती वेळ धुवायला लागेल अशी कर्म आपली आहेत ते धुत आहेत पण लवकर ह्याचं काम लवकर झालं याला हळद कुंकू लावलं होतं मला ग्रीस लागलंय मला वेळ लागतो पण मी काय करतो ह्याचं लवकर झालं माझं झालं नाही चला निघा दुसरीकडे यांना घाण लागली आहे काढायची ते सुद्धा माहिती नाही काही वाटेल ते सांगता समजते ना मला काय म्हणायचं ते ह्या ग्रंथाच्या पहिल्या भागात म्हणजे पान क्रमांक 1 ते 117 पर्यंत आपण पूर्वापार रूढी परंपरेने
देवदेवतांबद्दल सणांबद्दल काय करीत होतो ते सांगितलेले आहे. माहितीसाठी सांगितले की आता करायचं नाही आहे. बरेच लोक वाचतात आणि माझं सामना तुमची फरायची का अरे म्हटलं ते तुम्ही करत होता ते सांगितलंय ते अवघड होतं त्या वेळच्या परिस्थितीला ते बरोबर होतं पण सद्य परिस्थितीला ते करणं शक्य नाही म्हणून सोपं करून दिलंय ते पुढे सांगितलंय ते तुम्ही त्याप्रमाणे करायचंय. आणि पुढे पान क्रमांक 118 ते 304 पर्यंत सद्य परिस्थितीला काय करणे इष्ट आहे ते सांगितलेले आहे. तेव्हा पूर्वीच्या रूढी परंपरेतून बाहेर पडून म्हणजेच त्या परंपरा बंद करून वंदनीय दादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले आचरण ठेवणे किंवा करणे व त्यानुसार प्राप्त झालेली उच्च अवस्था म्हणजेच नारायण अवस्था ही अनुभवून श्री गुरुंनी आपणास दिलेला गुरुप्रसाद ह्या प्रसादरूपी ग्रंथास प्रतिसाद देणे म्हणजेच गुरुप्रसाद. आता या कार्याचा प्रधान हेतू काय सांगितलाय पहिल्यापासून? जीवन ईश्वरमय करणे. नरजन्माला नारायण होऊन इथून जायचं आहे तेच आहे. गुरुप्रसाद हा ग्रंथ जरी 1977 साली लिहून पूर्ण झाला होता तरी त्याचा प्रकाशन समारंभ मुंबई येथील दादर माटुंगा हॉलमध्ये पुढे 10 वर्षानंतर म्हणजे 1987 गुरुपौर्णिमेला झाला. आता इतके दिवस का थांबले? तर 55 साली कार्याला स्थापन झाली. 55 मी काय सांगतो का 55, 65, 75 म्हणजे 20-22 वर्ष ह्यातली निराकरण सिद्ध केलेली त्याप्रमाणे लोकांना कामकाजा सांगितल्यावर त्या निराकरणाप्रमाणे अनुभव येतो की नाही हे बघितलं आणि मग प्रकाशन केलं. समजतंय? सिद्धतेप्रमाणे कार्य होतं का नाही ते बघितलं म्हणून 10 वर्ष थांबले. त्यानंतर सर्व भक्त भाविकांना गुरुप्रसाद हा ग्रंथ साधारणतः शनिवारी मिळाला. मी पण गेलो होतो तेव्हा याला प्रकाशन झालं सगळं झालं आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला पुस्तक मिळालं गुरुप्रसाद हे असं घेऊन आलो मी. आणि पुढं 8 दिवसात माझी या शनिवारी आम्हाला मिळालं. मी ते रात्री कंदील लावून रात्री 2-2 वाजेपर्यंत वाचणार. वरती उन्हाळ्याचे दिवस होते. एप्रिल साधारण मार्च एप्रिलच्या सुमारला रिलीज झालं. साने जुलैमध्ये सॉरी. तर आणि रात्री वाचून मी ते बघितलं तर शेवटी काय ठरतं पूर्वी बाइंडिंग कसं करायचे हे 1 ते 30 अजून काय करत ना त्याला कसं म्हणतात पहिलं सेक्शन बाइंडिंग सेक्शन हा म्हणजे 1 ते 30 पानं मग 30 ते 60 पानाचा गट्टा असं समजलं असं. तर माझं वाचून झालं 4-5 दिवसात आणि शेवटलं बघितलं तर 250 ते 270 म्हणजे 50-60-70 30-30 पानाचा शेवटचा सेट 270 ते 300 पर्यंत नव्हता तोच रिपीट झाला होता. समजलं का तुम्हाला? 270 ते 300 पर्यंत 30 पानं 250 ते 270 त्याच्या पुढे 270 ते 300 येण्याच्या ऐवजी पुन्हा 250 ते 270 वाचल्याबरोबर मी दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी फोन केला पुण्याला. तेव्हा दादा काहीतरी साधन सिद्धत होते कुणाशी बोलत नव्हते तसं. मग आमची बहीण होती शोभा तिने घेतला मग त्याला सांगितलं मी असं. तर दादाने काय सांगते ते पुस्तक घे आणि त्याला ताबडतोब घे म्हणून सांग. गेलो तर पहिला प्रश्न काय विचारला असेल दादानी? अरे म्हणाले मागच्या शनिवारी दिवस एवढं वाचलंच केव्हा म्हणजे 7-8 दिवस वाचलं. मला क्युरिओसिटी फार होती. मला शाबास केलेली नाही ते पुस्तक ठेवू म्हणाले दुसरं दिले. पुढे त्याची पुस्तकं मिळाली काय मिळाली मला माहिती नाही पण काय ओढ अशी पाहिजे ओढ एखाद्या याच्याबद्दल की काय सांगितलं बा मला त्या रात्री वरती झोपायचो पण तो वरती झोपताना दिवाळीचे हे नाही म्हणून कंदीरच व्हायचं. ते आमच्याकडे म्हातारी झोपले पाहिजे म्हणते म्हणजे कंदील लावून एवढं रात्री काय वाचतोस गिरुबाई होती ना म्हणजे या माहीत आहे. ते म्हटलं तुला कळणार नाही तू वाचलंच म्हणजे तुला कळेल. तर हे असं सांगितलं. नंतर माझ्या म्हणजे मला काय ते वाटतं 40-50 पुस्तकं तशी मिळाली म्हणून दादाने मला मग पण तेव्हा भेटत नव्हते पण मला भेटले. तर आता आत्मनिवेदन हा ग्रंथ साधारणपणे 1984-85 दरम्यान
लिहिला गेला आणि तोही बेळगाव येथे हॉटेल सन्मान मधील रूम नंबर 109 या ठिकाणी सुरुवात तिथे केली. नंतर मग पुण्याला दादांनी घरी घेऊन तो पूर्ण केला. परंतु आत्मनिवेदन लिहिण्यासाठी वंदनीय दादांना श्री क्षेत्र औदुंबर येथे 2.5 वर्षे सेवा ही इतरांसाठी करावी लागली. इतरांसाठी नुसतं लोक दुःख सांगत होते तर बाबांनी त्याला बाबांनी या सर्वांना जर सुखी करत असेल तर तुला सेवा करावी लागेल. तर आधी विचार कर, आधी हो म्हणशील आणि नंतर टांग मारशील. म्हणजे किती अवघड आहे. मी मागे सांगितल्यासारखं 2.5 वर्ष दादा म्हणे नंतर आम्हाला जेव्हा दादाने तयार केलं आणि दर्शनाला घेऊन गेलं ते औदुंबरला, तेव्हा मी काय सांगतोय का, दादा 55 साली सेवा करत होते की तेव्हा त्यांच्याबरोबर जे सेवक होते ते अजून सेवा करत होते. म्हणजे किती वर्ष दिव्याची कृपा झाली नाही. म्हणजे जीवन सगळं काय एकदा धरलं की ते सोडता येत नाही कृपा होत सर. पण दादांच्या हाताने चालण्याचं कार्य होतं म्हणून ते 2.5 वर्षात सिद्ध झालं एवढं. परंतु आत्मनिवेदन लिहिण्यासाठी वंदनीय दादांना श्री क्षेत्र औदुंबर येथे 2.5 वर्षे सेवा ही इतरांसाठी करावी लागली. इतरांच्या कारणाने सगळे हे दोष विद्यांना संततीना संपत्तीना प्रत्येकाचे दोष निवारण करण्यासाठी साधन सिद्ध करून ती निरापण सिद्ध करावी लागली. त्यासाठी 2.5 वर्ष दादांनी कष्ट घेतले. त्यावेळी त्यांना खूप कष्ट करून ते साध्य करावे लागले. पण वंदनीय दादांनी ते जे साध्य केलेले होते ते भक्तांना किंवा सेवकांना देताना गुरुप्रसाद ह्या ग्रंथामधून दिले. आणि ते सुद्धा दादांनी अतिशय सोपे करून दिले. हे साधन पत्रिकेमध्ये सांगितलं की तुम्ही साधन पत्रिका पान क्रमांक 5 नवीन असलेल्या साधन पत्रिकेत निराकरण सांगत असता जे प्रायश्चित किंवा सेवा करावी लागेल ती समाजातील जास्तीत जास्त लोक सहजगत्या कशी करू शकतील हाच विचार समजून घेऊन आलेल्या लोकांना सेवा व निराकरण सांगणे हा दुसरा भाग होय. उदाहरणार्थ बघा, दैवी कोप किंवा सेवा बाकी असेल तर यज्ञ या दान धर्म करावा असे शास्त्र सांगते. शास्त्रात असं सांगितलंय. हे आज समाजातील किती लोकांना शक्य आहे याचा विचार आर्थिक दृष्ट्या होणे आवश्यक आहे. हे समिती समजून घेऊन आलेल्या भक्तभाविकास त्याच्या अडचणीला अनुसरून 5 आठवड्यांचे अनुष्ठान सांगितले जाते. त्याला प्रसाद द्यायचा नारायण फक्त अनुष्ठान लाव 100 रुपये ठेवून. म्हणजे जे काम यज्ञ करायचं म्हणजे कमीत कमी त्या वेळेचा 1000 रुपये तर खर्च येत असेल, 1000-2000. ते काम 10 रुपयात फक्त ठेवून 5 आठवडे अनुष्ठान लागलं की त्यातनं जे निवारण व्हायचं ते ह्यातनं निवारण होतं. समजतंय ना मी सांगतो ते. म्हणजे इतकं सोपं केलं, मॉडिफाय केलं. याचा अर्थ कोणीही असा समज करून घेऊ नये की समितीच्या कार्यपद्धतीस यज्ञ याग दान धर्म यांचे शास्त्र माहीत नाही. सगळी शास्त्र त्यांना माहीत आहे पण ती या परिस्थितीत करणं शक्य नाही म्हणून त्यांच्या सामर्थ्याने त्यांनी ती मॉडिफाय करून कमी केली आहे. आज समाजाच्या बहुसंख्य गरिबीचा भावार्थ लक्षात घेऊन समितीस मार्गदर्शन करावयाचे आहे. हाच माणुसकीचा धर्म समिती निर्माण करू इच्छित आहे. हा सेवेचा पर्याय झाला. आता प्रायश्चित पर्यायाचा विचार करू. ज्यावेळी तुमच्या वाडवडिलांनी कोणाचे धन सावकारी निपुत्रिकाची स्थावर किंवा अन्य व्यवहार करून पाप निर्माण केले असेल त्यामुळे जर आपल्याला दुःख झाले असेल तर शास्त्राधार काय सांगताय, सुवर्णदान गोदान. आजच्या परिस्थितीत सुवर्णदान करायचं सोपं आहे का? सांगितलंय तोळा दान करा म्हटलं किती तोळ्याला कुठून आणायचे. हा बघा, सुवर्णदान गोदान गृहदान 40 लाखाचा ब्लॉक द्यायचा. यज्ञ याग तीर्थयात्रा वगैरे उपाय सुचवितो. पूर्वी शास्त्र सुचवत पण समिती काय सुचवती तर 5 आठवडे फक्त मारुतीच्या देवळात तेल घालायचं. 5 आठवड्यात रोज एवढं तेल घातलं ते 2 लिटर होईल. 2 लिटरची किंमत किती झाली? 300 रुपये झाली. आणि 1 लाख समजतं ना काय म्हणायचं तुम्हाला.
म्हणजे किती आस्थेनी ह्या समितीने विचार केला आहे आणि त्यासाठी दादाने कष्ट घेऊन ते तुम्हाला सुलभ साध्य करून दिलंय याची जाणीवून ठेवायला पाहिजे. सद्गुरु आज्ञा श्री हनुमंताचे मंदिरात 11 किंवा 5 आठवडे नंदा दीपात गोडे तेल घालावे असे सुचवित. गोडे तेल 2 थेंब घातलं तरी तेल घातल्यासारखंच आहे, पर्याय काढतात बरोबर. सोन्याची टोपी म्हणा, मुलगा झाला तर मारुती राया तुला सोन्याची टोपी घालील. मारुती या बुलले आणि झाला मुलगा, त्याला एक टोपडं घातलं 15 दिवस आणि नाव त्याचं सोन्या ठेवलं. ही सोन्याची टोपी तुला घातली तर म्हणलं बरोबर मला टोपी घातली. अशी आहोत आपण, रोज एकच चमचा तेल घालायचं, 5 आठवडे घातलं की 25 चमचे. अभ्यासूनी हा भेद जरूर लक्षात घ्यावा, म्हणजे आपणास हे कळेल की समिती तुमच्या सुखदुःखांचा विचार आर्थिक दृष्ट्या कोणत्या प्रकारे करीत आहे. अशा अनेक पर्यायांचे निराकरण समिती तुमच्या अडचणी लक्षात घेऊनच सुचवीत असते. त्यामागील भावना हीच असते की आपण अज्ञानाने केव्हाही भावना व श्रद्धा निर्माण करू नका, ज्ञानाने भावना व श्रद्धा निर्माण झाली तरच अखंड सद्गुरु कृपा काय आहे ते कळेल. या उलट तिसऱ्या विचारांची साधक मंडळी स्वतःची आर्थिक प्राप्ती लक्षात घेऊन नीट आहे का अगदी मार्गदर्शन असे करतात की ही तुमच्या दुःखाची कारण परंपरा अशी आहे पण ती प्रत्यक्षात न समजण्यासारखी असते. म्हणजे नातेवाईकांनी करणी केली आहे, मूळ पुरुषाची बाधा आहे की त्याला परत नाही काही निरंजन पडलं म्हटल्यावर काय केलं त्यांनी. तसं तुमच्या करणी केली आहे, तुमच्या काय बघा मूळ पुरुषाची बाधा आहे असं सांगायचं म्हणजे ते घाबरतात. मग पुढे काय काय सांगतात बघा, तिच्या निवारणार्थ मी देवाचे अनुष्ठान मांडतो, मी सगळं करतो, होम हवन करतो, गृह शांती करतो, जपाचे अनुष्ठान मांडतो इत्यादी, आणि त्या प्रित्यर्थ इतका खर्च येईल तो तुम्ही द्या. केवळ या देवादिकांच्या व धार्मिक विधीच्या नावावर स्वतःचे 4 पैसे बुडतील म्हणून हेही सांगितले जाते. हे सांगतात पुढे काय, वेळ पडली तर मी तुमच्यासाठी काय करेन की हे तुमचे दोष कोणीही काढू शकणार नाही, वेळ प्रसंगी या दोष निवारणार्थ मला माझ्या देवतेच्या गावी किंवा ठाण्यावर जावे लागेल तर मी जाईन, पण तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. या अज्ञानी विचारास साधक म्हणावे का? म्हणून आता पुढचं वाक्य बघा महत्वाचं आहे. कारण कोणालाही कोणी सुख देणे म्हणजे प्रेमाची भेट देणे, आहेर देणे, उसने देणे किंवा कर्ज देणे या इतके ते सोपे आहे का? नाही. जर सोपे असते तर आजच्या जगताच्या परिस्थितीला ते हितावहच ठरले असते. सुख हे देवही देत नाही, साधकही देत नाही, नातेवाईकही देत नाही, इष्ट मित्रही देत नाही, बंधू बांधवही देत नाही, तर देते ती तुमची परमेश्वराबद्दलची निस्सीम भावना. म्हणजे तुम्ही कारणीभूत व्हायला पाहिजे, इतकी श्रद्धा ठेवायची की इथं नक्की मदत होणार. तुम्ही कारणीभूत झाल्याशिवाय पुढचं काही होत नाही. पुन्हा एकदा वाक्यवान, कारण कोणालाही कोणी सुख देणे म्हणजे प्रेमाची भेट देणे, आहेर देणे, उसने देणे किंवा कर्ज देणे या इतके ते सोपे आहे का? जर सोपे असते तर आजच्या जगताच्या परिस्थितीला ते हितावहच ठरले असते. सुख हे देवही देत नाही, साधकही देत नाही, नातेवाईकही देत नाही, इष्ट मित्रही देत नाही, बंधू बांधवही देत नाही, तर देते ते तुमची परमेश्वराबद्दलची निस्सीम भावना. आणि याच भावनेची जोपासना व्हावी, त्याशिवाय जीवन व्यर्थ आहे असा निश्चय व्हावा, असा आत्मविश्वास निर्माण व्हावा, अशी निष्ठा निर्माण व्हावी. म्हणून समितीच्या कार्यपद्धतीतील निराकरणे दुःख निवारणार्थ उपासना करण्यास मार्गदर्शन करतात. वरील विचारांच्या देवाधर्माबद्दलच्या भक्तभाविकाबद्दलच्या कार्यपद्धतीबद्दलच्या बाजू
त्या साधकांसमोर मांडल्या गेल्या, परंतु या निरनिराळ्या सिद्ध साधकांना एकत्र बोलावूनही या मार्गाचा मानवी जीवनासाठी परोपकारार्थ ठेवा काय आहे हे बहुजन समाजाला समजावण्याचे कार्यकारण निश्चित होऊ शकले नाही. म्हणून ह्या लोकांना दादानी सर्वांना बोलवलं आणि सांगितलं हे तुम्ही करताय हे चुकीचं आहे असं सोपं, पण त्यांची मिळकत बुडती ना, म्हणून दादांचे कोणी कोऑपरेट केलं नाही, ते आपापल्या समजते ना वाचलेलं. तर वंदनीय दादांना खूप कष्ट करून ते साध्य करावे लागले, पण वंदनीय दादांनी ते जे साध्य केलेले होते ते भक्तांना किंवा सेवकांना देताना गुरुप्रसाद ह्या ग्रंथामधून दिले. हा ते सोपं करून दिलं म्हणून हे दोन्ही वाचून दाखवलं, लक्षात आलं ना तुम्हाला रेफरन्स. आणि ते सुद्धा वंदनीय दादांनी अतिशय सोपे करून दिलेले आहे, यातच आपल्या गुरूंचे थोरपण आहे. वंदनीय दादांचा जन्म 1921 सालचा, साधारणपणे 1949 दरम्यान वंदनीय दादांचे लग्न होऊन त्यांना विजय हा मुलगा झाला होता. तेव्हा औदुंबरला सेवेसाठी जाण्याची त्यांना आज्ञा झाली. 2.5 वर्षे सेवा आपला संसार बाजूला ठेवून इतरांसाठी करून सर्व सिद्धता झाल्यानंतर 1955 साली वंदनीय दादांच्या माध्यमातून कार्याची म्हणजे श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना झाली. म्हणून म्हटलं की आपण गेलो असतो का? गेलो नसतो. लग्न 2-3 वर्षात 2.5 वर्षानंतर सांगितलं, 2.5 वर्षानंतर सांगितलं, कारण एकदा सेवा सुरू झाल्यावर कृपा केव्हा होईल, देव काय आपला नोकर नव्हे, कोण कशी सेवा करतो, ज्या मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दादा म्हणाले 2.5 वर्षानंतर मी आत्ता बोलतोय, त्यावेळेला रोज असं माधुकरी पाण्यात बुतकावून खायची, एक दिवस तुम्ही तिखट मीठ न खाऊन स्वयंपाक करावं, एकच दिवस 2.5 वर्ष खाल्लं, एक दिवस खात नाही, लगेच सुरू होतं, काय मीठ खातं नाही, माम कुठलं नाही. 2.5 वर्ष दादांनी कसं केलं असेल कल्पना करा, म्हणजे लोकांसाठी किती कष्ट सोसायचे ह्याची जाणीव हवून तरी दादा काही मागत नाहीत तुम्हाला, परत एवढी सोपं करून तुम्हाला एक साधं अर्ध्या तासाचं साधन दिलंय ओंकारसाधना, की पण तुम्ही सुखी झालात की मला सगळं मिळालं असं म्हणतात, नाही आता ह्याच्यापेक्षा थोर मनाचं कोण मनुष्य असेल. म्हणून त्या सुखी म्हणतात की बाकी डोळ्यात पाणी येत होतं, ते म्हणाले तू मला मान, तू मेरे को मानो या न मानो मग तुम्हाला कल्याणही करून गा, मला मानत नाही ठोकून काढतो तुला. अशी वाक्य वाचल्यावर हे कुठं बुद्धम फिरतं हृदयाला, मग त्यासाठी तुमची अर्धा तास साधना तुम्ही कशी केली पाहिजे, निष्ठेने केली पाहिजे, आणि तुम्ही सुखी झाला तर त्यांना आनंद होतो. आपल्या आपल्या नेत्या कसं आहे, ह्याला दुःख झालं तर मला आनंद होतोय, हा खड्ड्यात पडला तर बरं होईल, म्हणजे विचारसरणी किती उलट आहे बघा. म्हणून ते विभूती होऊन सगळं जग त्यांना नमस्कार करतंय आणि आपल्याला वंदनीय दादांचा जन्म 1921 सालचा, साधारणपणे दरम्यान वंदनीय दादांचे लग्न होऊन त्यांना विजय हा मुलगा झाला होता. तेव्हा औदुंबरला सेवेसाठी जाण्याची त्यांना आज्ञा झाली. 2.5 वर्षे सेवा आपला संसार बाजूला ठेवून इतरांसाठी करून सर्व सिद्धता झाल्यानंतर 1955 साली वंदनीय दादांच्या माध्यमातून कार्याची म्हणजे श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना झाली. ती ख्वाजा बंदे नमाज गुलबुर्गा यांनी केली आणि त्यांनी सांगितलं कलम खोलणं असा नाही लेकिन निभाना बहुत मुश्किल आहे. म्हणजे काय आता लक्षात यायला लागलं ना तुझ्या, आमच्याकडे केंद्र होतं सगळ्यांना बरं वाटत होतं, आता केंद्र तुमच्याकडे आलं कसं वाटतंय, हा काय विद्या हत्ती घेतला 10,000 रुपयाला 2 मिनिटात घेतला आणि याला दिला, पुढं गिरबीट कुठं लागलं, त्याला रोज धुवायचा, रोज 5:30 काठी मारलं तरी उठायचं, सुट्टी नाही ज्याची सुट्टी त्याची गर्दी केंद्रावर माझ्या असत
कारण रात्री पाहुणे आले गप्पा मारले 12 वाजले तरी झगमरत साडेपाच उठायला पाहिजे. म्हणून म्हटलं गेंड चालवणं मी सोपं नाही आहे आणि सर्वांची मर्जी सांभाळून पुढे जायचं अशी 25 ने 50 वर्ष काढली. पण बाबा तिकडून इकडून ह्याच्याकडे शिफ्ट होऊन जाताना इतकं दुःख झालं. पण काय झोप येत नव्हती पण काय नाही म्हटलं आता उठायला होत नाही आपल्याला राहायचं म्हणून मन घट्ट केलं. खरं म्हणजे त्याशी पोटं घेऊन जाताना छातीत असं सुरे भोसकल्यासारखं होत होत पण आवरलं मी. मग जेवण तिथं झालं आता सगळं व्यवस्थित चाललं म्हणजे मला समाधान आहे. मग पुढे 20-25 वर्षे कार्य झाल्यावर 1987 साली गुरुप्रसाद ग्रंथाचे प्रकाशन झाले आणि वंदनीय दादा 1984 च्या महाशिवरात्रीला पंढरपूर येथे गेल्यावेळी श्री विठ्ठलाची आज्ञा अशी झाली की श्री गुरुनी तुला नारायण अवस्थापर्यंत कसे आणले ते गूढ न ठेवता सर्वांना सांग. म्हणून मग दादांनी गेलं आणि आपल्यापर्यंत आलं. आपला मोठेपणा नाही म्हटला अरे मी म्हणजे बायकोला सोडून आधी तसं रत्नागिरी गेलो होतो आणि तुम्ही असं करणार नाही तुम्ही मानत नाही असं काहीही नाही. जेव्हा देवाने सांगितलं तेव्हा सांगणं सांगितल्यावर हे सगळं सांगितलं. म्हणजे दादांच्या मनाचं विशालता केवढी आहे ते बघा. ते का सांगायला सांगितलं की एवढं कष्टाने ते मिळवलंय ते तुम्हाला सोपं करून दिलंय त्याची जाणीव ठेवून तुम्ही कसं व्हायला पाहिजे तुम्ही हा मार्ग पुढे न्यायला पाहिजे तुम्ही विकसित व्हायला पाहिजे. जीवन ईश्वरमय करायचं एकच आहे. ते ईश्वरमय का होत नाहीये त्यासाठी सगळा अभ्यास करून ती निरामयसिद्ध करून आले ना माणसाला. तो जरी अडचण विचारत असला ते अडचण एक निमित्त मग तो साधना करायला पाहिजे विकास झाला. हळूहळू मी सांगितलं की आंबा पण पिकलेला असायला पाहिजे आपली तब्येत पण चांगली असायला पाहिजे. आंबा कच्चा असला आपली तब्येत चांगली असेल आंबट लागेल म्हणजे कर्म अजून पकवायचं आहे. कर्म पाच पण झाले असं आपण कमी असेल तर अजून विकास व्हायचा आहे. ह्या दोन्ही बाजू एकमेकाला पूरक झाल्या की जीवन आहे ते व्यवस्थित होणार. एवढं सिंपल आहे ह्याच्यात भविष्य विचारण्यासारखं ह्यांनी मला चेटूक केलंय बाजूच्याने मला अमुक केलं आहे हे म्हणण्यात काय अर्थ आहे. ह्यालाच अज्ञान म्हणते. म्हणून गुरु जिथे आहेत गुरु तिथे ज्ञान. मग ज्ञान झालं की समाधान. म्हणून गुरु पाहिजे. भविष्य विषय विचारायचं नाही. भविष्य आजीभावाने भविष्य विचारायचं आहे जाऊ मी सर्वकडे भविष्य घडवायचं आहे इथं बस. श्री विठ्ठलाची आज्ञा अशी झाली की श्री गुरुनी तुला नारायण अवस्था पर्यंत कसे आणले ते गुण न ठेवता सर्वांना सांग. तुला कसं आहे तू अभ्यास केलायस आता पुढच्यांना त्या अवस्थेत कसं न्यायचं ते सांग ते सांग. म्हणून 1985 साली आत्मनिवेदन लिहिले. म्हणजे कष्ट करून प्राप्त झालेली उच्च अवस्था जी होती ती आता इतरांना सांग अशी आज्ञा श्री विठ्ठलाकडून आल्या झाल्यावर आत्मनिवेदन लिहिले. यातच वंदनीय दादांचा मोठेपणा आहे. आपले कष्ट आधी सांगितले नाही आज्ञा झाल्यावरच सांगितले ह्याची जाणीव ठेवून ओंकार साधना करणे तो प्रसाद मिळवला. आता औदुंबरला सगळी सेवा केली मग दादा म्हणे आता पुन्हा तुम्ही जर दर्शनाला औदुंबरला तर काय प्रार्थना करायची आहे. तर माझा जन्म जीव म्हणून झाला. जीव म्हणून झाला होता म्हणजे दोनच कोश खायचं प्यायचं आणि भटकायचं नसतं. पुढं जीवात्मा तीन कोश याच्यात अन्य प्राणमध्ये मनोमय मिळाला आणि इथं पाच कोश म्हणजे आत्मा. जीव म्हणून जन्माला आलो. माझा जन्म जीव म्हणून झाला. गुरुकृपेने त्याचा आत्मा झाला. गुरुकृपेने आत्मा झाला इथपर्यंत. आता पुढे गुरुकृपेनेच परमात्मा या अवस्थेचा लाभ होऊ दे अशी ही प्रार्थना औदुंबर व बत्तीस शिराळा येथे जाल तेव्हा करा असे एका संमेलनामध्ये वंदनीय दादांनी सांगितलेले आहे. पण आपण काय करतो त्यांना आपण सर्व देवदेवता सगळ्या सारख्याच आहे असं समजतो की नाही. गणपतीला जायचं मुलगा दे म्हणायचं देवीच्या देवळात जायचं आणि तिथंच मागायचं हे बरोबर नाही. कारण प्रत्येकाचं प्रत्येकाला लिमिटेशन आहे फक्त गुरुना नाही येत. म्हणजे असं मेडिकल दुकानमध्ये जायचं भाजी द्या म्हणायचं तर काय करायचं त्यांनी.
भाजीवाल्याकडे जायचं औषध म्हणायचं. तो काय म्हणायचं लोक कुठे स्वामी दिले कुठे स्वामींनी दिले त्यांनी अन्नवस्त्र निवारा सुखशांती संपत्ती एवढंच द्यायचं आहे. तसंच अन्नवस्त्र निवारा सगळं तुमच्या पिढीच्या पिढीत राहावं म्हणून कुलस्वामी आशीर्वाद देतो. आणि ह्याच्या पलीकडे जीवनाची सार्थकता करायची म्हणजे इथून तीन लोकांतून स्वतः चौथ्या लोकात जाण्यासाठी गुरुंचे पाय धरले पाहिजेत. म्हणून तिथं प्रार्थना करायची आहे. म्हणून ऐहिक मागतो ते या गुरुस्थानी मागायचं नसून आपले जीवन ईश्वरमय करणे असं मागायचं आहे. समजते ना? अशा प्रकारे तर अशा प्रकारे 1955 पासून कार्याची सुरुवात आद्य केंद्र पुणे येथून झाली. नंतर आमच्याकडे म्हणजे विजयपूरला 1967 साली कार्य केंद्राची स्थापना झाली. तसेच इतर म्हणजे गोवा जळगाव कराड मुंबई इत्यादी ठिकाणी कार्य केंद्रांची स्थापना झाली आणि कार्य सुरू झाले. तर आता कार्याला सुरुवात झाली म्हणजे नेमके काय झाले? नैमित्तिक म्हणजे तात्पुरती सेवा नव्हे. म्हणजे कसं? आग लागली की देवा जायचं, काम झालं की सोडून द्यायचं, भूक लागली फक्त भूक लागली तेव्हाच खायचं, दोन दिवस नाही भूक लागली खायला नाही असं करून चालतं का? असं करतं का? भूक नसली तरी समोर वडा दिसला नाही चालतंय की दोन का तीन चालतात. सांगण्याचा हेतू काय आहे, जसं तुम्ही रेग्युलर देहाची व्यवस्था करता सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण ते पाहिजेच, आणखी काही मस्त मसाले पदार्थ दिसला तर तोही पाहिजेच. पण सेवा करताना फक्त आग लागली की तेवढ्यापर्यंत जायचं असं करून कसं चालेल? ते दोन दोन चाक आहेत, दोन चाकातलं ही काय तेच पुढे जातं. आता एक चाक पुढे आणि एक चाक मागे गाडी चालेल का? कधी चालणार नाही. म्हणून इथं म्हटलंय नैमित्तिक नाही काय नित्य आचरण नित्य साधना. तर केंद्रावरील नित्य आचरण म्हणजे आरती ओंकार साधना इत्यादी करणे ते सुद्धा श्रद्धेने. हा श्रद्धेने म्हणजे काय रे? श्रद्धा पाहिजे त्याच्यावर आणि भक्ती पाहिजे भाव पाहिजे भाव लक्ष लक्ष म्हणजे काय? तुम्ही पूजा केला तुम्ही साथ घातली की त्याचा प्रतिसाद यायला पाहिजे. आलाय का आतापर्यंत? नाही आला म्हणजे तुम्ही साथ घातली नाही. आता मी साथ घातली आणि मला प्रतिसाद मिळालाय आणि तेच दाखवायचं. म्हणून मी उत्तरा माझ घेऊन इथे हा फोटो बघा. हा फोटो अविनाश लग्न किती साल झालं ना? 77 साली. आणि अविनाश सप्रे म्हणजे आमच्या मोठ्या वहिनींचा भाऊ. आणि ह्या डब्यामध्ये शेष आणलाय. रोज पूजा मी करायचो. मी हे शेष वेगळा समजत नव्हतो. मी ह्याला फक्त गंध लावत होतो. हा बघा नीट याला शिवलिंगाला फक्त लावणार हा वेगळा नाही म्हणून याला लावत नव्हतो. तर एक दिवस आमच्या वडिलांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं तुझा मुलगा सगळ्या भावनेने पूजा करतो पण मला गंध लावत नाही. वडिलांचं वय त्यावर 80 आणि चष्मा नाही घालत होते. आणि मी बसलो होतो असा उभे होते उभे एवढ्यासा हा एवढ्यासा शेष तुम्हाला तरी दिसतोय का? मलाच दिसत नाही चष्म्यातून. म्हणजे याला काय म्हणायचं? नाही म्हटलं मी तो वेगळा समजत नव्हतो उद्यापासून लावतो. तेव्हापासून मी लावायला लागलो आणि तो केंद्रावरती ठेवला होता. तो आता मी रोज पूजा करायला पाहिजे म्हणून मी हा जेवण तसला नवीन करून तिथं ठेवलाय. म्हणजे श्रद्धा. इथं हा फोटो बघा. जेव्हापासून केंद्र आमच्या घरी चालू झालं त्या दिवसापासून गुरुवारची संध्याकाळी मी कधी चुकवली नव्हती. मी कुठं जात नव्हतो चुकवतच नव्हतो. एकदा असा प्रसंग आला आमच्या मोठ्या बहिणीचा भाऊ अविनाश त्याचं लग्न बरोबर गुरुवारी गोरज मुहूर्तावर संध्याकाळी. म्हणजे काय कसं सकाळी ते जायलाच पाहिजे त्याच्या 2-3 वर्षाच्या कार्यक्रमाला. मग मी काय केलं काय असं करतो काय सुटे ना म्हणून मी बुधवारी म्हणजे गुरुवारी लग्न बुधवारी असं संध्याकाळी गेलो आणि एका भरतींच्याकडे उतरलो. कुठं? नरसवाडी वाडीला. ती दत्ताचं स्थान की निदान आपण तिथं
अभिषेक करूया आणि मग दुपारच्या कार्यक्रमाला जाऊया. सारखं म्हणाला डगड मी भावांची आज आरती चुकवतोय की आरती चुकवतो. त्या भटजीनं सांगितलं हे घ्या पैसे दूध आणा त्यातला अभिषेक करायला आणा. त्यांनी दूध वगैरे फुलं सगळे अभिषेकाला ना आम्ही अभिषेकाला बसलो आणि पेढ्याचा प्रसाद आणला होता. तर असं कॅलेंडरचं पान असतं की मासिकाचं पान त्याच्यामध्ये बांधून पुढी हे मासिकाचं पान तिथे ह्या बाजूला असा बाबांचा फोटो आणि त्यांनी त्याच्यात पेढे बांधून आणले आणि नैवेद्य दाखवायच्या वेळेला असं काढल्याबरोबर हा फोटो तिथं समोर अस. तुला म्हणजे तुझी भावना बाबांची आरती चुकवलीस म्हणून तर मी इथं आहे म्हणून तो फोटो कडे आहे. 2018 जुलै लिहून ठेवले 41 वर्षा पूजेचा फोटो वाडीचा वाडीला मिळाला आहे. त्या लिहिलेला इतकी श्रद्धा आपली पाहिजे इथं आहे आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणून म्हटलं की साथ घातल्यानंतर प्रसिद्ध द्यायला पाहिजे. म्हणून आरतीमध्ये आर्तता पाहिजे. काय रे आर्तता आहे का? आरती साई बाबा तो ते जातात की बाबा चरण असं करायचं म्हणून आहे उरपायचं का आर्तता का पाहिजे? एखाद्याने घरी बोलून चहा पाणी दिलं लाडू बुंदीचा दिलं तर तुम्ही काय म्हणतात लगेच कौतुक करता ना? बरोबर विपट. आणि देवाने काय केलंय? देवाने हे काय दोन दिलंच नसतं तर दोन डोळे दिले नसते तर तुम्ही काय विचारलं असतं? म्हणजे एवढं दिलं त्याच्याबद्दल आर्ततेने कधीच हात मारून हे देवा मला एवढंच दिलंय असं म्हणाल का? लाडूची उडान दिलं तर त्यांचं कौतुक करता म्हणजे बरोबर आहे की नाही? पटतंय का नाही? एक तारखी म्हटली पाहिजे मागे बसल्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे म्हणजे आर्तता. साधने सूर बरोबर घेणे नाही चालली गाडी कोणीकडे ते तुम्हाला सांभाळून घेतात देतात हे बरोबर आहे म्हणून आपण कुणीकडे जायचं असं नव्हे सचोटीने केलं पाहिजे. म्हणून ते तुम्हीच्या साधना बरोबर होती ना? उगीच 32,000 रुपये खर्च करून ते युनिट बसवलं नाही. सूर तालमध्ये व्हायला पाहिजे. जे काम 6 महिन्यात व्हायचं ते 1 महिन्यात विकास झाला पाहिजे. आलेल्या माणसांचं काम लगेच व्हायला पाहिजे हा हेतू होता. म्हणून मला जोपर्यंत सॅटिस्फाय वाटलं नाही तेवढं ते युनिट बदललं. म्हणजे पैसे पडले ते हरकत नाही. एक सूर एक ताल एक लय आरती ऐकल्यामुळे ते सगळे गुण झालेच पाहिजेत. म्हणजे ज्याप्रमाणे वंदनीय दादानी जसे इतरांच्या कल्याणासाठी औदुंबरला सेवा केली तशीच आपण आता इतरांसाठी कार्यकेंद्रावर सेवा करावयाची आहे. तुम्हाला काय म्हणजे प्रतिसाद? कांबळ्यावर झोपायचं नाहीये, भिक्षा मागायचं नाहीये, घर दिलं आराम पंख्याखाली झोपायचंय, मग सेवा करायला काय होत? आलेल्या माणसाची 2 शब्द प्रेमाने बोला बस काही काळजी करतोच. हा लोक फोन करतात तुमच्याशी 2 मिनिटं बोलत बरं वाटतं म्हणतो. अवधूतने आज दुपारी फोन करा काका मला तुमच्याशी बोलायचं म्हणा. म्हटलं संध्याकाळी 6:30 फोन करू का? म्हटलं नाही मुलाखत आहे. मग असे बोलला म्हणजे 2 मिनिटं बोलला बरं झालं. इथे काय आपलं काय जाणार आहे? पंढरपूरला गेलं तर तेव्हा नका प्रत्येकाने आमच्याकडे 2 मिनिटं या बरं वाटेल असं करत 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 200 लोकांच्या घरी गेलो. रात्री आम्ही 6:30 निघायचे तर रात्री 9:30 निघालो. दादामध्ये इथे बघा कोण बोलत आहे तुम्हाला? तुम्ही साधना केली बोलत आहेत ना? जा 2 मिनिटं. म्हणजे ज्याप्रमाणे वंदनीय दादानी जसे इतरांच्या कल्याणासाठी औदुंबरला सेवा केली तशीच आपण आता इतरांसाठी कार्यकेंद्रावर सेवा करावयाची आहे म्हणजे प्रतिसाद देणे. दादा त्यांचं यंगच वय होत असं. दादा म्हणे माधुकरी घातले त्यातनं पोट भरत नाही. तर त्यांनी काय सांगितलं? महाराजांनी म्हटलं हे अन्न खाऊनच लोकांच्या तेवढे सगळे दोष निर्माण झाले आणि हे जे निराकरण करायला लागलंय कार्याची स्थापना ह्यासाठी करायला लागली. तेव्हा ते अन्न आहे ना तर ते दोष जाण्यासाठी पाण्यात बुचकळून खा. कुठनं विचारायला गेलो असं झालं. ऐकायला खूप बरं वाटतंय हो. 2 दिवस मला मिठा विठाशिवाय खाऊन दाखवा काय चव नाही त्याला गवत खाल्ल्यासारखं.
पण सर्दी झाली होती तर सगळं मजा स्वयंपाक होता तरी मला चव लागत नव्हती, मला वैताग आला शेवटी. तिथं धड असताना आणि दिवसभर काम करायचंय, तरुण वय आहे, तू खाशील का? चार दिवस कंटाळा की लगेच धाब्यावर जायला लागतो, नाही तर फोन कर झोमॅटो. तो मसाला पदार्थ सगळ्या गावघर वास येतात येताना, ते म्हणजे हे काय करायचं म्हणजे ते सगळं खायचं. म्हणजे तू काय करत चैनच पडत नाही, कसं पडेल आज काय गेलंय? देवाला निवेद दाखवायचा देव काय देव नाही का त्यातले दोष खातो. ती परिस्थिती आहे. यासाठी कार्यकेंद्रावर नित्य नियमाने प्रार्थना साधना प्रतिमांचे पूजन इत्यादी करीत असताना आलेल्या व्यक्तींना म्हणजे आपल्या जीवनाची सार्थकता व्हावी याबद्दलची तळमळ लागलेल्या व्यक्तींना श्री गुरु कसे मार्गदर्शन करतात याबद्दलचे अनुभव तुमच्या माहितीसाठी व तुमची श्रद्धा बळकट करण्यासाठी पुढील प्रमाणे. त्यामधील एक, प्रार्थना व साधनेचे महत्व. मी तुमच्यासारखा सांगत होतो, मलाही सगळ्या इकडे इकडे फिरावं सगळं वाटायचं, तरी पण हे सांभाळायचं. कारण एकदा दादानी आम्हाला गोष्ट सांगितली होती की दादा संध्याकाळी फिरायला निघाले आणि एक मनुष्य आला असं काहीतरी विचारायला, तर त्याला दादाने सांगितलं उद्या ये म्हणून. म्हणजे आम्हाला माहिती मिळाली म्हणूनच ये. दादा काय ज्ञानी होतेच की दादा गेले फिरून आले आणि मग साडेपाच आला की तेव्हा दादाच सगळं करायचे. संध्याकाळी सातला दिवसभर ते लावून बसले तर बाबांनी असं टोळ तू म्हणाला तू फिरायला जा आणि आले लोकांचं काम मी करतो. दादा समजले तेवढ्या काय नंतर म्हणजे कोण आलं तर त्याचंही करत. हे आमच्या डोक्यात होतं, हे डोक्यात ठेवतो आम्ही. आम्हाला सर्वांना मुद्दाम सांगितलं असेल दादाने. मी असं दुपारी 4 वाजता थिएटरात बसलो होतो. एक पुढच्या बाजूला ऑफिस होतं, एक मागच्या बाजूला ऑफिस होतं. हा याचं काय काम असेल तर थेटात काहीतरी करायचं, नाही तर ते गुरुप्रसाद वाच आत्मनिर्वन वाच काहीतरी वाच काहीतरी बघत नसायचं. सय्यद काझी म्हणून एक मुसलमानचा आला, तो मुंबईला नोकरीला होता. मग त्याला दुबईला नोकरी लागली. मुंबईला 30,000 पगार, दुबईला 80,000. जीवनात हे होता म्हणता. तो आला सगळं सर्टिफिकेट ते पासपोर्ट सगळं त्याच्या बॅगेत. ती त्या सोलापूरला उतरताना कुणीतरी झळकीला कपडे मारले. त्याला कळलंच नाही, तो विजापूरला उतरताना बघतो तर बॅगच नाही. आता त्याची काय परिस्थिती झाली असेल बघा. विजापूरला त्याचे आई वडील होते, घरी गेला सगळं सांगितलं. मग ते मित्र वगैरे म्हणाले की असे तुम्ही टाकूचे मालक म्हणजे बनू का पासपोर्ट काढून देतात ते काय ते तुला पासपोर्ट तरी देतील मग तू जा. मग तो आला संध्याकाळ तास 4:30 त्याने सगळं सांगितलं. आता आम्हाला 3 महिने जॉईनिंग टाइम तुला, त्यातले 10 दिवस तर गेले आणि पासपोर्ट यायला कमीत कमी 3 वर्ष 3 महिने कमीत कमी 3 जास्तीत जास्त किती लागते. मग काय उपयोग नाही, तू देवावर विश्वास आहे काय? आहे म्हणाला. काय आग लागली होती ना, विश्वास ठेवणं भागच होतं. मग माझ्याकडे त्याच दुसऱ्या ऑफिसमध्ये पाठवलं. 4:30 झाले सांगितलं सगळं. मी विचार केला मला मलाही असं होतं की दादा सांगतात ना प्रार्थनेचं सामर्थ्य आहे, याचं सामर्थ्य आहे, आपण म्हणून निराकरण करूया. त्याला म्हटलं चल माझ्याबरोबर. त्याला गाडीवर बसवलं, जुन्या घरात आपल्या आलो, हातपाय धुवून वरती घेऊन गेलो, बाबांच्या समोर बसवलं. उद्भटल्या बाबांनी प्रार्थना केली, हिंदी प्रार्थना देतो ह्याला आणि त्याचं काम द्या. म्हणजे तर त्याला सांगितलं ही प्रार्थना घे मनापासून वाच आणि सांग बाबांना की ज्याने कोणी बॅग घेतली आहे त्याला बुद्धी द्या. माझे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10व्या दिवशी फोन आला, म्हणाला तुम्ही काय पोलीस वगैरे कंप्लेंट करू नका, मी तुमची बॅग आणून देतो. हा म्हणला पोलीस कंप्लेंट कुठली बाबा, तू आणून दिला तुला आणि 1,000 रुपये देतो. आणि 10व्या दिवशी आलं ते घेऊन आल्यावरती संध्याकाळी एवढे लाडू घेऊन आला. कुठे कशाची का म्हणजे मी 2 खाणून घ्यायचं म्हटलं बाकी घरच्यांना दे. मग 2 वर्ष दुबईला जाऊन आला, परत आला, सगळं व्यवस्थित झालं त्यात. मग आता दादा म्हणायचे कोणी दुःखी कष्टी मनुष्य येतात तुम्ही प्रेमाची द्या सत्वर. त्यावेळेला मी सांगितलं थांब आता मी घरी जातो आंघोळ करतो मग येणार बाबांच्या पुढे बसतो आणि तू वेळाना सुपारी घेऊन ये. दादा म्हणायचे झटकन कोणी दुःख सांगितलं झटकन उदी या तिकडे द्यायचे. त्या वेळेस सुटेल ते सांगून त्याला तो शब्द आणि स्पर्श
दुसरा अनुभव सांगतो, साधनेचं प्रतिमा दिलंय ते कसं सामर्थ्य वैद्यापुरता अनुभव होता तुम्हाला माहित आहे, हाही गेला होता, तुझी गेलता, तुझी गेलता, तिथं तो शेष नुसता बघितला म्हणजे गुप्त धन होत, तो शेष नुसता बघितला तर लगेल असं दोन फड्याचा लांब जातो. दादा आम्हाला नेहमी सांगायचे साईच्या प्रतिमेमध्ये एवढी पॉवर आहे की कुठलीही जगातली वाईट शक्ती त्याच्यापुढे काही चालत नाही, त्या आधारावर मी या 10 लोकांना पाठवलं, गेले तिथे सगळं ते काढलं, त्याला भाग करून गेले, जवळजवळ 1 कोटी रुपयाची मालमत्ता होती. चांदीचा हंडा पहिला बघितला म्हणता, हा अमोल म्हणाला चांदीचा हंडा पहिल्यांदा बघितला, त्या चांदीचे रुपये ते 3 भाग करून दिले. आज त्यांचं सगळं व्यवस्थित झालं, त्यांचं नाव अनिल बसवेकर. आता तिसरं फार वंडरफुल आहे उदाहरण, निर्मलाबाई रानडे तुला माहित आहे, त्या बाई नवरी पात्र नसलेल्या भाविक अगदी रोज देवीला प्रार्थना करायचे, जीवनाचं सार्थक कर आई. एक दिवस देवीने स्वप्नात येऊन सांगितलं त्याला की जीवनाचं सार्थक करणं हा माझा विषय नाहीये, मग कुणाचा आहे, हा गुरूंचा विषय आहे, तेव्हा तुला गुरु केले पाहिजे. हे बघा जीवनाची सार्थकता म्हणजे ही पृथ्वी आहे, या 3 लोकांना पार करून चौथ्या लोकात जाणं म्हणजे या कर्मातून कर्मपरत्वे जीवनातून सुटून कार्यपरत्वे जन्माला येणे. इथं जर गुरु नाही भेटले तर या भवसागरातून पार होणं शक्यच नाही. आता त्या म्हणाल्या गुरु कुठे भेटायला जाऊ, नाही ते माहेर जातेस की नाही, तो कारंज त्यांचं माहेर, कारंज कारंज पूर्वी द्विजोदारी जन्म घेत आला, त्या तिथे गेल्यावरती त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी स्वप्नात येऊन काय सांगू माहिती का, अगं तू विजयापर्यंत राहते तिथंच माझ्या इच्छेने कार्य स्थापन झालंय बसवेश्वर रोडला, तिथं जा आणि आमचं घर दाखवत आहे, जुनं जुनं घर दरवाजा उघडण्या असा बोर्ड आहे आणि डाव्या बाजूला जिना आहे. विजयापूरला आल्या, विजयापूरला आल्या आणि बसवेश्वर रोडला म्हणण्यासाठी त्यांना पाटणकरांचं घर होतं तेव्हा आहे म्हणजे अतनी त्या पाटणकरांच्या घरी गेली, त्यांच्याकडे दत्ताचं काहीतरी चालतं म्हणून, तर त्या तिथे गेल्यावर म्हणले हे घर नव्हे असं नाही, मला दाखवलेला असा समोर गोळ आहे आणि त्यांना मग ते म्हणाले आठल्यांच्या घरी जावा, मग त्या बाई पुढं आल्या अशा, त्याला आमच्या आईची माहिती नस पण आमची आई एकसा चालीत गेली, आल्या आणि भाईचा दरवाजा उघडला आणि म्हणले हा हे असंच दाखवत होतं आणि बरोबर हातपाय घेतले नाही आणि घेण्यावर चढून मग मी त्यांच्या मागे गेलो, त्यांना गुरुप्रसाद पुस्तकच दिलं वाचायला आणि पुढे 2-3 महिने ते वाचून म्हणले आता माझ्या मनाचं समाधान झालं. मग त्यांच्या नवऱ्याचा तुलाभार केला, तुलाभार डॉक्टरांचे गेलेत ना, त्यांनी सोन्याचा नाही केला धान्याचा केला, नंतर त्या बाई येऊन सांगून गेल्या मला समाधान झालं म्हणून, आणि जे त्यांनी नरसंस्कृतीने आमच्या घरचा पत्ता सांगितला माझ्या इच्छेने कारण त्याचा रेफरन्स कसा आहे, त्यांच्या इच्छेने कार्य म्हणजे काय, इथं नसवाच्या देवळात दादा आल्यावेळी दादा मी दीपक आणि शोभा आम्हाला घेऊन घेते दादा आणि तिथे प्रार्थना केली की तुमच्या इच्छेने इथं कार्य ह्यांच्या आठल्यांच्याकडे स्थापन करतोय त्याचं तुम्ही तुमचा आशीर्वाद ठेवतो. आणि नंतर आमचं केंद्र शुद्ध करून ह्याच्याकडे केलं तेव्हा म्हटलं मी हे बरोबर केलं म्हणे तेव्हा हे प्रतिसाद मिळाला आहे. आता प्रूफ काय पाहिजे तुम्हाला, म्हणून आज येणाऱ्या लोकांची कामं होत आहेत आणि म्हणजे मार्गामध्ये केवढी पॉवर आहे. तुम्हाला कुठल्याच दुसरं काही करायला नको, काहीही करू नका, साधना करा आणि गप बसा, बघा ते कुठे घेऊन जात. मला ह्या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती, फक्त श्रद्धेने ते सांभाळायचं, सांभाळायचं म्हणजे किती सांभाळायचं, सकाळी रात्री जर गाडीवर जायचं असेल म्हणजे 5:45 गाडी जायचं असेल तर 2:00 उठून पूजा करायची, साधना करूनच जायची. मी गेलो तरी गाडी पंक्चर झाली नाही, गाडी माझं काम झालं नाही असं झालं नाही, मला जर पिक्चर पाहिजे असता तर प्रार्थना करून गेले तर पिक्चर मिळायचा, हे सगळं मी अनुभवलं आहे. नंतर अजून एक सांगतो तुम्हाला, म्हणजे कामकाजाला आल्यावर तुम्ही आसनावर बसल्यावरच काम होतं असं नाही, मला त्या घरात असताना मी थोडं फिरायला जायचो, सकाळी 7:30 पूजेला आपी वगैरे यायचे, तर मी 6:30 फिरून येत असताना ते पोलीस स्टेशन जुनं इथे येतो असा मुलगा यंग चालत येत होता, म्हणजे जिवंत मृदात 2 दिवस बघितलं मी, म्हटलं बिचारा काय झालंय, त्याला काहीतरी करावं आपण.
म्हणून फुटपाथ बदलून गेलो तिकडे. त्याचं नाव प्रकाश अंबारे. नाद आम्ही अवतार नादगावचा नाद. मी म्हटलं काय रे असं का चालतंस, म्हणजे तसं चाललं माहिती काय, इथून तिथपर्यंत जायला त्याला 15 मिनिटं लागतात असं. ते म्हणले काय काय आधार झालाय काय कळत नाही, मरण येत नाही आणि आमच्या आईवर मला कंटाळ येतो. बरं म्हटलं तिथून उठून आमचं म्हैसूर रेस्टॉरंट दिसतं बघा. मी तो काय केलं म्हैसूर रेस्टॉरंटच्या तिथे तू ये बोला तुम्हाला काही घेऊन आणि आपण म्हटलं आमच्याकडे असं सलाई बाबत केलं. तर 4 दिवसांनी तो आला. त्या निराकरण सांगितलं मग त्यांच्या घरात काय पद्धत होती, सगळे मेलेले ना नेऊन शेतात पुरलेले नको त्या गोष्टी सगळ्या आणि घरामुळे गणपती कळला. या यंदा आणलेला गणपती पुढच्या वर्षी विसर्जन करायचा. मग मी आपल्याला म्हटलं त्याची परिस्थिती बघू आपण गाडी करून गाडीचे पैसे सगळं खर्च करून आम्ही 4-5 जण गेलो. कोण कोण होते रे त्यावेळेस? 12:30 होता आपली होता मी आपली काका शिंदे नंतर 12:30 असे 4-5 जण गेलो. नंतर ते गणपती पहिला विसर्जन केला. नंतर घरात तांदूळ नारळ पण अक्षत टाकले आणि शेतात अक्षत टाकायला जर तुम्हाला सांगतो एवढं भयानक ते सगळे त्यांच्या घरातले मेले सगळे पुरले तिथं सगळीकडे अक्षत टाकली सगळं केलं. बरं दरम्यान त्यांनी बिजांची परिस्थिती नव्हती भात केलाय तुम्ही असंच जाऊ नका आमच्याकडे भात खाऊन जाऊन त्यांना वेळ वाटेल म्हणून असा भात खाल्ला आम्ही. आणखीन आलो परत नंतर आम्ही विसरूनही गेलो त्यांना सगळं सांगितलं प्रार्थना. 2-3 वर्ष झाल्यानंतर मी राणीबाई 12 कमान गार्डन जाऊन बसलो होतो. संध्याकाळी फेऱ्या मारल्या आणि गवतात बसलो होतो. एक असा ह्याच्यासारखा पायजमा शर्ट घालून आला काका मला ओळखलं का काय ओळखलं का काय नाही ओळखलं. तो हो तो मी प्रकाश आंबेरे मरायला घातलं होतो बघा. मग तुम्ही आमच्याकडे नाच गाला गावात येऊन गेला होता बघितलं मला धक्काच बसला येतो. म्हणजे काय गुरुचं सामर्थ्य काय करू शकतात. पुढे लग्न झालं आणि त्याला 3 मुली झाल्या. लग्नाला बोलवायला केंद्रावर आला होता. तुला माहित तुला माहित नाही आपल्याला विचार गणेश नीट दे नाव त्यामध्ये तो अंबाले आपली शिंदे वगैरे होते. इतकं आश्चर्य वाटलं आणि मग पायजमा शर्ट घालून हा म्हणजे एकदम बदल झालेला हा अनुभव. दुसरी गोष्ट सांगतो म्हणजे केंद्रच पाहिजे असं नाही दादांनी काय दिलंय ह्याची जाणीव. मी सांगलीला बस स्टँडवर भरलो होतो बस स्टॉपला. तिथे त्या एक बाई आल्या पण त्या मला ओळखत होते वाटतं. मग त्यांनी मला एक निर्णय म्हणजे मुलीचं लग्न होत नाही का काय करू म्हणजे 11 मंगळवार करा. आणि त्यांनी पत्ता फोन दिला मला ऐकला 5व्या मंगळवारी तिचं लग्न ठरलं आणि 11व्या मंगळवारच्या ते लग्न झालं. या लग्नाला मला बोलवलं म्हणून मी अर्जंट गेलो होतो. ते असे अनुभव घेतले साध आणि प्रतिसाद. दादानी काय दिलंय आपल्याला आपण ते इतरांसाठी तुम्ही जेवढा इतरांसाठी वापराल तेवढा प्रतिसाद मिळतो स्वार्थासाठी नाही. म्हणून वेळ काय बघायचा नाही दादानी तुम्हालाही मला मीच काय लाडका नाही दादांचा तुम्हालाही मिळेल. काय दिलंय दादाने सांगितलंय तुम्हाला कुठंपर्यंत दिलंय तुम्ही कोणी हे साधना करून असे बाहेर एक फेरफट्टा मारून आला ज्याच्याकडे बघाल तो त्या अवस्थेला जाणार. ज्याच्याशी बोलाल म्हणजे शब्दातून स्पर्शातून स्पर्श झाली आणि डोळ्यातून असं एक फेर मारून आलं की दहा लोकांचं कल्याण झालं आणि त्यांचं आशीर्वाद नकळत तुम्हाला मिळतो म्हणून. आणि असं केलेलं सत्कर्म मेल्यानंतर तिकडं कामाला येतं. बाकी तू इथं 1.5 नंबर घातला नवरात्रात बिन चप्पलच चालत गेलो काही मिळत नाही. मी देव म्हणतो कष्ट घेऊच नको मुलं तुम बापाला मुलांना कष्ट पडायला सगळं तुझे वाटतं का रे. तर मला मी बाप तुमचा तुम्ही कष्ट कशा मुली नाही तर काय ते करत बसता. काय समजायला चाललंय नाम चाललंय म्हणून वेळ काळ बघायचे नाही. कोणी दुःख सांगितलं ते त्याला म्हणून सांग की गरीबाचे ईश्वर पांगरा प्रेमाची चादर नकोत मजला पुष्पे अत्तर नकोत मजला रेशमी चादर दुःखी कष्टी मानव येता प्रेमचे द्या सत्वर बास.
आणि हे त्याचे अनुभव झाले. मी काय धोतर नेसलो नव्हतो, त्यांना काय तुझ्या याच्या म्हणून सांगितलं नाही, तेंडावर या म्हणून सांगितलं नाही, विडा सुपारी लावली नाही, काही नाही काही. मी आपल्याला बोललो खरं फोन केला होता ते केव्हा होईल पण झटकन तुम्ही उदी दिली एखाद्या माणसाला तर व्हायला नाही तेवढं पाहिजे की नाही तर दादा म्हणायचे तो भटगी असतो की देवळामध्ये एखाद्या बाईने नवस अष्टपुत्र सव्वा व्यक्ती भव असं म्हणतो पण एकही पुत्र होत नाही कारण का त्या शब्दात सामर्थ्य. मग तुमचे सामर्थ्य यायला असेल तर काय करायला पाहिजे? करीत असलेली साधना सेवन केली पाहिजे, संचित नाही. ती सेवन कशी करायला शिकली? ध्वनी लहरी ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे शक्ती. तुम्ही जेव्हा परत श्वास घेता तेव्हा अलंबित ऑक्सिजन ती शक्ती तुमच्या नाकातून श्वासातून रक्तात जाते, रक्तात जाऊन रक्तातले सगळे टोळी बाहेर जाऊन हे शरीर जेव्हा सर्वांत ईश्वरमय होतं तेव्हा बोललेला शब्द पाचामुखी परमेश्वर म्हणजे हे पाचही कोश रक्तमय आहेत. ते रक्त शुद्ध होऊन गुढी शक्ती सारखी ती पाच मुखातून वाणीतून ते कोश बोलतात म्हणजे पाचामुखी परमेश्वर. हे पाच बसले असतात की खेडेगाव पंच सगळे टोर असतात. अशी पाच मुखं तुमची विकसित झाली जवळ जेवण जेवण ईश्वरमय झालं की तुम्ही सांगितलं निराकरण त्याचं बरोबर होऊन त्या माणसाचं जीवन सुधारते. अशी लोकांची जीवन सुधारण्याचं काम तुम्ही करायचं ह्या पुढे. काय खरोखर असे गुरु नाही भेटणार, असा मार्गही नाही भेटणार. आता भेटलाय ना तेव्हा तर साता करून द्यायचा म्हणजे इथं सुटून नाही तर पुन्हा तुम्ही इथे लटकणार. दादा म्हणाले तुम्ही गेल्यानंतर परत तांबणार दिसलात. यापुढे सर्वांनी प्रार्थना आणि ओंकार साधना करून आपल्या जीवन परिसरात येणाऱ्या दुःखी कष्टी व्यक्तींना कार्यकेंद्रावर पाठवणे व जी शक्य ती मदत करून गुरुमार्गी करणे म्हणजे वंदनीय दादांनी जो गुरुप्रसाद आपल्याला दिला त्याला प्रतिसाद दिला असे होईल. म्हणून हे वाटते जीवन स्वतः जगायचेच आहे, शांतपणे जीवन स्वतः जगायचेच आहे, परंतु ते जगत असताना दुसऱ्यांनाही त्यापासून लाभ झाला पाहिजे असा आपला निर्धार झाला पाहिजे. एखाद्या भक्ताचा त्रास आपण दूर केल्यास त्याला व त्याच्या कुटुंबियांना समाधान मिळते व त्यांनी आपल्याला दिलेला दुवा म्हणजेच आशीर्वाद आणि त्यामुळे आपल्या सत्कर्मात वाढ होते. गेल्यानंतर तिथं तुम्ही सत्कर्म काय केलंय ते बघतात. बाकी तर काय दीड नमस्कार नको अमुक नको तीर्थयात्रा दिले जात हे बघत नाही. हे सत्कर्म म्हणून सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल. सत्कर्म सर्वांमुखी मंगल बोलवाय म्हणजे काय रे? एकोणीशे माधव विकसित करणं. हा सगळ्या वाचदेव तयार झाले नाही तर सर्वांनी मला चांगलं चांगलं म्हणावं असं नाही आहे. ही एकोणीस माध्यम विषय धारण करतात सगळी. डोळ्यांनी काय दिसतंय लगेच पाहिजे, कानांनी काय ऐकलं की निघाले, हे तर काय चालू असतंय 24 तास आणि हे पैशाचा वास आला निघाले तिकडे. म्हणजे प्रत्येक जो विषय धारण करण्याचं कार्य एकोणीस माध्यम करतायत की विकसित झाल्यावर गुरु हा एकच विषय झाल्यावर सत्कर्मयोगी वगैरे सर्वांमुखी मंगल बोलवा. आपण एक सत्कर्म करून त्यामधून 5-6 सत्कर्मे मिळवित. हा म्हणजे काय आता एक विजय आला आणि त्याच्या घरात 2 मुली आणि त्याची बायको आणखी 1 मुलगा म्हणजे 5 जण. ह्याचं भलं झालं की ते 5 जणांचे सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला असतात. उद्दल आणि व्याज म्हणून काय सांगितलं की ते यापुढे प्रत्येकाने मनापासून सगळं करायचं. म्हणजे हे काय नवीन सांगितलं नाही त्यांनी की हा निसर्ग धर्माप्रमाणे आपण जगायला पाहिजे. म्हणून फलंती वृक्ष हा हा वहंती नद्या दुहंती गौ हा परोपकारार्थम इदं शरीरम हे इंग्लिशमध्ये पोपनी सांगितले. ते वाच ए ब्युटिफुल मेसेज फ्रॉम पोप फ्रान्सिस. ही सेज रिव्हर्स डू नॉट ड्रिंक देअर ओन वॉटर. नद्या आपलं पाणी आपण पीत नाही
ट्रीज डू नॉट ईट देअर ओन फ्रूट हाँ झाड़ आपली फळ खात नाही द सन डज नॉट शाइन ऑन इटसेल्फ अँड फ्लॉवर्स डू नॉट स्प्रेड देअर फ्रॅग्रन्स फॉर देमसेल्फ फुलांचा वास इतरांसाठी असतो लिव्हिंग फॉर अदर्स इज अ रूल ऑफ नेचर हा दुसऱ्यासाठी जगावय म्हणून आहे म्हणून संकटच्या बंद का करा सांगितला हे सगळे काय करायचे संकटचा अर्थ काय रे बसून संकटी म्हणजे वन फोर जीवन 25% फक्त जीवन तुमच्यासाठी आहे आणि 75% जीवन इतरांसाठी आहे अन्नदान वस्त्रदान द्रव्यदान भूदान गोदान आणि विद्यादान याचं काय करतो आपण माझं ते माझंच तुझं ते माझंच म्हणजे सगळं माझंच म्हणजे एक सव्वाशे माझं तिथं वन फोर ठेव घे आणि 75 इतरांना दे म्हणून सांगितलंय म्हणजे अगेन्स्ट दॅट रूल आपण वागल्यानंतर आपल्या आपल्या वाट्याला दुःख देणार संकटी होत नाही म्हणून त्याच्यामुळे संकट येत म्हणून त्याच्यात एक आत्मनिर्भर वाक्य आहे जीवना देहाचं संकट ही आत्म्याची संकट असते देहाला संकट आलं की कामकाजाला जातो तेव्हा तिथं आत्म्याला बाबांचं दर्शन झालं आता इथं माझं कल्याण होणार आहे म्हणून त्याची संकटी झाली काय वाक्य त्याचे सुंदर लिव्हिंग फॉर अदर्स इज अ रूल ऑफ नेचर वी आर ऑल बॉर्न टू हेल्प इच अदर हा नाही तर काय बघतोच तुला अरे काय बघतो प्रत्येकांना मदत करण्यासाठी जन्माला आलोय नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट इज लाईफ इज गुड व्हेन यू आर हॅपी बट मच बेटर व्हेन अदर्स आर हॅपी बिकॉज ऑफ यू लेट अस ऑल रिमेंबर देन दॅट एव्हरी चेंजिंग कलर ऑफ अ लीफ इज ब्युटिफुल अँड एव्हरी चेंजिंग सिच्युएशन ऑफ लाईफ इज मिनिंगफुल ज्या वेळेला जी परिस्थिती येते ती त्याला तुम्ही ऍक्सेप्ट करून गेला तर त्याला अर्थ आहे काहीतरी बोथ नीड व्हेरी क्लिअर व्हिजन सो डू नॉट ग्रंबल ऑर कम्प्लेन काय कम्प्लेन म्हणजे तक्रार करू नका जे आलंय त्याला सामोरं जा लेट अस इन्स्टेड रिमेंबर दॅट पेन इज अ साईन दॅट वी आर अलाईव्ह डॉक्टर म्हणतो सर डोकं दुखते अर्थी तुम्हाला डोकं आहे नाही डोकं दुखते अर्थी तुम्हाला डोकं आहे पेन इज अ साईन दॅट वी आर अलाईव्ह म्हणजे आपल्याला जी जो त्रास होतो त्याच्यातून आपण जिवंत आहोत हे दर्शवतो प्रॉब्लेम्स आर अ साईन दॅट वी आर स्ट्रॉंग अँड प्रेयर इज अ साईन वी आर नॉट अलोन अलोन देव तुमच्या बरोबर आहे इफ वी कॅन एक्नॉलेज दीज फ्रुट्स अँड कंडिशन अवर हार्ट्स अँड माइंड्स अवर लाईव्ह विल बी मोर मिनिंगफुल डिफरंट अँड वर्थ वाईल हा ते ह्याचा पण मिसळलं आहे तुमचं दुःख पाण्यातलं जहाजावडं मोठं असेल तर देवाची कृपा समुद्रासारखी आहे त्या समुद्रात जहाज आहे पण विचाराची दिशा उलटीच आहे आपली म्हणत आहे ना तो मोठा कागद एवढा दाखवला आता हे सगळं पुसवून इथे फक्त टीम बदला तर तुम्हाला काय दिसलं म्हणून विचारलं तर काय सांगतील टीम बदलतं म्हणे अरे पण एवढा मोठा हिरवा भाग तो का नाही सर म्हणजे विचार करायची दिशा उलटी आहे 10 चांगल्या गोष्टी सकाळपासून झाल्या त्या लक्षात ठेवा म्हणून ते पोळसा जेवढा उगाय तेवढा काळाच येणार चंदन जेवढं उगाळेल तर सांगितलं इथे एक व्यापारी होते 30 दिवसाचा व्यापार 29 दिवस व्यापार झालेला सांगितलं नाही 1 दिवस चोरी झाल्या लगेच काका आमच्या घरात आज चोरी झाली म्हणजे 30 दिवस बाकी काही 29 दिवस काय झालं ते सांगा योग्य वाटायचे यावरून वंदनीय दादानी अतिशय अवघड अशी सेवा श्री क्षेत्र औदुंबर येथे करून काय मिळवले आणि त्यांनी आपणास सोपे करून काय दिले आहे याची कल्पना सर्वांना यावी म्हणून अनुभव सांगितलेले असून यामध्ये आमचा वैयक्तिक मोठेपणा सांगण्याचा हेतू अजिबात नाही हे लक्षात घ्यावे म्हणजे दिलंय आणि तू कर म्हटल्यावरती त्याला केवढा सपोर्ट दिलाय तसं तुम्ही प्रत्येकाने तुमच्या जेवढं तुम्हाला साध्य आहे तेवढं प्रत्येकाने जर केलं
आता ह्या ह्याच्यामध्ये एवढी वाळू पडली आहे ती एकट्याने काढून टाकायची अरुण काढून त्यापेक्षा सगळ्यांनी जर एकदा येते दोन मिनिटात सगळी बाहेर जाईल. तसं जगामध्ये जे दुःख आहे ते सेवक जेवढे जास्त होतील तेवढ्या प्रमाणात त्याची इंटेन्सिटी कमी होईल. हो ते बरोबर हे अन्वय सांगतात नाही आता यापुढे प्रत्येकाने मनापासून ओंकार साधना करणे त्याच्यामध्ये सगळ्या अभ्यास करून म्हणजे कसं मगाय सांगितलं एक गावाचा ताना दिलाय याला सांगितलं पुरणाची पोळी काढ पण पुढे गेलं एक असा मनुष्य भेटतो पुरणाची पोळी तयार करून देतो ही घेऊन. तसं दादानी सांगितलंय की ओंकार साधना केल्यावर काय होत नाही क्वेश्चन मार्क. सर्व काही होतं फुल पॉइंट म्हटल्यावर तुम्ही करायचं काम करायचं आहे योग्य होईल. प्राण्यांचं कामकाज करायचं कुठेतरी हे आहे का हॉल जनावरांचा एक वेगळा हॉल तयार हॉल आणि तिथं कामकाजाला नाव लावलंय बैलांना नाव लावलंय गाई नाव ते जसं नेचर ठेवेल तसं राहतात आणि त्या पुढच्या अवस्थेला जातात. एकदा वाचून जातात मी बैल का कष्ट करतो नांगरल्याशिवाय त्याला जेवायला मिळत नाही आणि पुढे काय करतात कामाचा बिनकामाचा झाला की काय करतात हा खाटकाला देतात. त्याला दुःख होत नाही असं नाही होतं पण पुढच्या मनुष्य अवस्थेला जाऊन मला नारायण व्हायचंय म्हणून ते दुःख गिळतो. पोटात कासावीस होतं असं वाटलं की म्हणजे एवढ्या सगळं दुःख घेऊन आपण आता आलोय आता त्याच्या म्हणून बाद आहे अरे भगवान के दरवाजे में खडे हो अभी जाने का टाइम तो तुम क्यों गडबड करते हो उद्विग्न बाबा म्हणे. ह्या जन्मामध्ये आता गुरु भेटले सगळं झाल्यावर ते बाकीचं सगळं जे गोळा केलंय ना ते जीव गेला तर इथं सोडून द्यायचं आहे तेव्हा शाणे व्हा हे माझं ते माझं घट्ट मरता नाही सोन्याचं गोळा असा घट्ट करून मेला मेल्यानंतर हा तसा गोळा झाला हात खोल कर आहे तो हात खोल करके जाना है. सर्वांनी ओंकार साधना ही केलीच पाहिजे केलीच कारण कलियुगातील लोकांचे कल्याण करण्यासाठी परमपूज्य साईबाबा अवतरले आहेत. आता अहम म्हणजे वैयक्तिक कर्तव्य त्वम म्हणजे कौटुंबिक कर्तव्य म्हणजे तुम्हीचा विकास करून घेते हे तुमचं अहम वैयक्तिक कर्तव्य बायकोला लग्न करून आणले म्हणजे तिला व्यवस्थित सांभाळायचं कौटुंबिक कर्तव्य मुलं जन्माला घातली त्यांचं बघायचं आणि इदम म्हणजे सामाजिक कर्तव्य अशा तीनही कर्तव्यांची पूर्तता ओम श्री साईनाथाय नमहा या मंत्राशिवाय कोणत्याही मंत्रामध्ये अंतर्भूत नाही. बाहेर भविष्य सांगण्याबद्दल अनेकांची ख्याती आहे पण मी भविष्य न सांगता ते घडविले हे केवळ या नामस्मरणामुळे म्हणजे त्या नामस्मरण केवढं श्रेष्ठ आहे म्हणून उठता बसता येता जाता काहीतरी विचार करण्यापेक्षा ओम श्री साईनाथांना म्हणा कुठे कामाच्या ठिकाणचा तो उभा पाठवून ओम श्री साईनाथांना म्हणा गुरुंना घेऊन जावा इतके याचे महत्व आहे. हा मंत्र माझा नाही किंवा मी निर्माण केला नाही निर्मात्याला म्हणजेच ईश्वराला प्रेरणा झाली की कलियुगात जरी अनेक धर्मग्रंथ आहे व त्या परत्वे प्रत्येक संताच्या मागे नामस्मरण आहे तरी हे एकच नामस्मरण असे आहे की ज्यामुळे मानवाचा पूर्ण उद्धार होईल. वास्तविक मी म्हणजे वंदनीय दादा दत्तभक्त आहे आणि साईबाबा म्हणजे दहावे नाथ आहेत म्हणजे परमपूज्य साईनाथांना नमस्कार केला तर तो आदिनाथापर्यंत म्हणजे 2500 वर्षे मागे जातो व तो त्यांना पोहोचतो. आता आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक दादाजी राहिले कोठी सांगितल्या त्या वाचून दाखवणार आहे म्हणून दर बुधवारी 2 बिस्किट आणि 1/2 कप चहा का बरं आता बघा व्हरायटीज ठेवल्या की दर बुधवारी आज का असणार आहे बटाट असणार आहे भजी असणार आहे काही असणार नाही. एकदा तुम्हाला माहित झालं चहा आणि बिस्किटच आहे
गप्प बसता की नाही, मग ते गप्प बसायला पाहिजे. माझा इथं सर्व होतं म्हणून मी सांगायला लागलो, एकदा खिचडी आणली, आता पूजक बोल काय आणतात, पाणीपुरी आणतात का? खाऊन खाऊन कोणी पुढे आलं नाही, पण नामस्मरण करून करून पुढे आले, उद्धार झाला. इतके दिवस खाल्लं की आता भरपूर काय वाच रे घरात याने कोणाची ऑर्डर आली यंत्र याच्यात भागून जात आहे. आहार म्हणून अर्धा कप चहा, दुखभर सुद्धा नाही, अर्धा कप चहा आणि दोनच बिस्किट. दादानी आपल्यासाठी बिन बेचव अन्न अडीच वर्ष खाल्लंय, आपण एक 8 दिवस 15 दिवस 9 महिने नुसतं चहा पिऊन राहू शकत नाही का? राहिलंच पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा फार गडबड झाली हे तर मग बिन साखरेचा. नियमित आहाराने फार महत्वाचं आहे. नियमित आहाराने जी शक्ती आपल्याजवळ शिल्लक राहते तिच्या सहाय्याने कर्मऋणानुबंधातील कर्मामुळे जी संकटे येणार आहेत त्याचे निवारण आपण स्वतःच करू शकतो. खाऊ नका असे नाही तर शरीराला योग्य व पोटाला झेपेल इतकाच आहार घ्यावा. फाजील भूक लागणे हा दोष आहे. खाताना निग्रह ठेवणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. आणि दुसरं आहे नियमित आहार आणि निश्चित आहार. निश्चित आहार म्हणजे काय काय रे? आठवड्याचा चॅट बनवायचा, रविवारी नाही सोमवारी भाकरी आणि पीठ, नाही समजा पोळी आणि एक बटाट्याची भाजी, मंगळवारी अमुक शिरा करायचा मंगळ देवाचा म्हणजे दादांचा वार म्हणून, ठीक आहे. पण तुम्ही बुधवारी कोणाकडे गेलात आणि त्यांनी शिरा दिला तर तिथं तुम्ही खायचा का नाही खायचा? नाही खायचा का? मंगळवारी तर असेल तो खायचा. अवघड आहे नाही तर वाच येत असताना भरपूर अवघड. गुरुवारी का बाबांना पिठलं आवडतं, भाकरी पिठलं कांद्याचं कांदा लसणीच तिखट वगैरे, ठीक आहे. शुक्रवारी अमुक शनिवारी ठीक आहे, रविवारी काय वाटतं ते खायचं. जर असे केलं त्याला निश्चित आहार म्हटलंय, त्या दिवशी तेच खायचं करून बघा. तुम्हाला इतकं बरं वाटायला लागलं, आपले विचार इतके परफेक्ट होतात. आचार विचार आणि तरी बाबा म्हणतात ही काय आले आलेत ना, येऊ देत, काय खातात खाऊ देत, किती खाऊन खाऊन किती खाणार, त्यांच्यावर कृपा करूया म्हणून केली आहे. पण त्याचं जरा आपण ते जाणीव ठेवूया की म्हणजे त्यांना बरं वाटेल ना. नंतर निश्चित आज काय करायचंय त्या बिस्किट म्हणून ते एकदा तुमच्या डोक्यातलं जायला पाहिजे. एकदा कराडला सेमिनार घेतला तेव्हा माझं लोमटे कारण फोन केलं, म्हटलं 4 दिवस एकच जेवण जेवायचं आहे. त्या वहिनी वगैरे म्हणाले असं कसं सेमिनार येतात तेव्हा तर येतात हे लोक, म्हटलं तेव्हा ते खायला येतात का? काही नाही म्हटलं. पहिल्या दिवशी माहिती नव्हतं तेव्हा सगळे झालं जेव्हा लोटांकडलं एकमेकाच्या अंगावर पडले तो धडपड धडपड. दुसऱ्या दिवशी कळलं तेच आहे म्हटलं की हळू. चौथ्या दिवशी उठायला तयार नाही. तसं बुधवारी म्हणजे मुलाखतीत लक्षला गेला, काही झालं तरी चहा आणि बिस्किट शिवाय काही मिळणार नाही आहे. तर ते वाचले किती आठवते ना आज बरं झालं एवढ्या ते वाचे भविष्यात ते अगदी महत्वाचं आहे. शेवटी सगळं महत्वाचंच आहे. भविष्यात बाकी सर्व ज्ञान निर्जीव होणार आहे. हा अमुक करा तुम्ही करा यज्ञ करा या करा बाहेर काय काय सांगतात ते सगळं काय जाणार आहे निर्जीव होणार आहे. म्हणजे ते केल्यानंतर काहीला होणार नाहीये. फक्त ब्रह्मज्ञान जे चैतन्यमय आहे तेच खरे ज्ञान आहे. असे जे चैतन्य गुरुकडून मिळाले ते दुसऱ्यांना द्या हीच खरी गुरुदक्षिणा होय. म्हणून केंद्रावर आल्या पहिल्यांदा निराकरण म्हणजे तात्पुरता गुरुकृपाच्या जोडलेला आहे. मग नंतर हळूहळू गोड बोलून त्याला प्रार्थना द्यायची, हळूहळू सांगायचं साधना कर. आता येतात निराकरणाचे सगळे साधना करायला लागले. पहिल्यांदा निराकरण सांगितलं म्हणजे हे झालं की साधना करायची बरं म्हणतात.
साधना करायला लागले आम्हाला बरं वाटतंय असं म्हणतात. ते ऐकताना खूप बरं वाटतं, करून बघा. आणि आपल्यापेक्षा दुसऱ्यांना बरं वाटलं असं म्हटलं की त्यात एक समाधान वेगळं असतंय. तर अशी अलभ्य अवस्था सर्वांना दिली आहे, त्याचा सदुपयोग करून घेऊन लोकांना मार्गी कसं लावता येईल, कुणाला काय मार्ग जाता येईल, ते करण्याचा प्रयत्न करायचा. सच्चिदानंद सद्गुरु महाराज की जय. श्री सदानंदाचार्य को सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आता इंट्रोडक्शन झालं. आता बुधवार दिनांक 6 म्हणजे आजच्या दिवशी गुरुप्रसादचं वाचन आणि विवेचन याला सुरुवात झाली. पण गुरुप्रसाद हे कधी लिहिलं गेलं, कधी त्याचं प्रकाशन झालं आणि याबद्दलची पूर्वपीठिका आणि गुरुप्रसाद ह्याच्यातून जे काय आपल्याला ज्ञान मिळणार आहे त्याच्यातून, काकाने मगाशी उदाहरणं सांगितली की आपण साथ घातली की त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो आणि त्याप्रमाणे आपलं आचरण, आपले उच्चार, आपला आहार हा कसा निश्चित असावा, कशा पद्धतीने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याबद्दलची माहिती सुरुवातीला काय सांगितली की गुरुप्रसादातून जे ज्ञान आपल्याला मिळणार आहे त्याप्रमाणे आपण ते वाचन करून त्याचं आपल्या आचरणामध्ये आणण्यासाठी आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या समजून घेणं आवश्यक होतं. म्हणून पूर्वपीठिकेमध्ये हे सर्व काकांनी सांगितलं. तर प्रार्थना, ओंकार साधना आणि आहार याच्यावरती केवढं आपलं कंट्रोल, म्हणजे आहारावरती कंट्रोल पाहिजे. प्रार्थना आणि साधना न चुकता होणे आवश्यक आहे. मनापासून आणि श्रद्धेपासून श्रद्धेनं होणं हे किती गरजेचं आहे ह्याची सुरुवात काकाने करून दिलेली आहे. तर यापुढच्या बुधवारी जेव्हा आपण आता गुरुप्रसादाचं ऍक्च्युअली वाचन सुरू करू त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपलं आचरण जे आहे ते आचरणात आणलं पाहिजे. आणि त्याबरोबरीनं गुरुप्रसादाचं वाचन करताना ज्या काही गोष्टी आपल्याला न कळत घडल्या किंवा काही समजून घेऊन किंवा चुकून करून गेल्या गेल्या त्याच्या पुढे घडू नये त्यासाठी लक्ष सर्वांनी द्यायचं आहे.